अंडी तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवली असतील पण अशा प्रकारे एकदा अंड्याची भाजी तुम्ही बनवून बघा नमस्कार ज्योतिष जायका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत त्यासाठी सगळ्यात अगोदर मी ते एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये मी दोन अंडी फोडून घेणार आहे तर अशा प्रकारे मी इथे दोन्ही अंडी फोडून घेतलेली आहेत आता एका फोर्कच्या मदतीने आपण ही अंडी फेटून घ्यायचे आहेत गॅसवरती एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळायला सुरुवात झाली की यामध्ये आपण फेटून घेतलेली अंडी घालायची आहेत आणि ही अंडी आपण हाय फ्लेमवरती दोन मिनिट उकळवून घ्यायची आहेत तर एका पळीच्या मदतीने आपण ही अंडी एकसारखी हलवत याला दोन मिनिट आपण हाय फ्लेमवरती व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर आता आपण ही अंडी एका झाऱ्याच्या मदतीने एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर याचं पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे गॅसवरती एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत कडीपत्त्याची पानं छान तडतडली की यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आणि कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदा देखील व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो टोमॅटो देखील आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आता यावरती आपण झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहे दोन मिनटानंतर आता आपण झाकण उघडून चेक करूया तर बघू शकता टोमॅटो देखील व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी काही मसाले घालून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेणार आहे तर तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा धने पावडर घालून घेणार आहे आता हे सर्व सुक्के मसाले आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण उकडून घेतलेली अंडी यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हाय फ्लेमवरच आपण ही अंडी दोन मिनिट परतून घ्यायची आहेत आता यावरती झाकण ठेवून ही अंडी दोन मिनिट शिजवून घ्यायची आहेत तीन मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून चेक करूया तर बघू शकता अंड्यातलं संपूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे आणि अंडा भुर्जी आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण ही पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे तर अतिशय पटकन होणारी डिश आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता यावरती आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे जेणेकरून याची टेस्ट अजूनच वाढल्या जाते त्याचबरोबर यामध्ये मी कट केली थोडीशी कोथंबीर घालून घेणार आहे आता हे दोन्ही देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याची प्लेटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये अगदी झटपट तयार होणारी अंडा भुर्जी आपण बनवून तयार केलेली आहे अतिशय पटकन तयार होते त्याचबरोबर अगदी घरगुती सामानामध्ये तयार केलेली आहे तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद